नमस्कार, तरुण भारत न्यूजमध्ये आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनाने कोल्हापूरमध्ये देखील एक शोकसागरामध्ये अनेक त्यांचे चाहते आहेत. आत्ता आपण आलेलो आहोत कोल्हापूरमधील मंगळवार पेठेमधल्या दैवज्ञ बोर्डिंग परिसरातील कारेकर यांच्या घरी. आता या ठिकाणी का आलो आहोत हे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाणून घेता येईल. याच ठिकाणी लता मंगेशकर आणि त्यांच्या सगळ्या भावंडांचं बालपण गेलं. आज हे घर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारेकर यांचं हे घर आहे. आता सूर्यकांत कारेकर आणि कल्पना कारेकर या ठिकाणी राहतात, परंतु लता मंगेशकर, आशा भोसले, मीना मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या आई माई म्हणजे शेवंती मंगेशकर या कुटुंब, हे जे कुटुंब आहे तर ते या ठिकाणी वास्तव्याला होतं. तेव्हा लता मंगेशकर या 13-14 वर्षांच्या होत्या आणि त्या इथूनच मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चरमध्ये नोकरीसाठी जायच्या आणि ही सगळी भावंडं या ठिकाणी राहत होती. अतिशय छोट्या छोट्या या खोल्या आहेत. 10 रुपये मासिक भाडं होतं या घरासाठी. आणि कोल्हापूरमधलं जे काही वास्तव्याचे सुरुवातीचे दिवस होते लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे, तर हे सगळे त्यांचे या ठिकाणी गेलेले आहेत. कारेकर जे आहेत म्हणजे सूर्यकांत कारेकर आणि त्यांची सगळी भावंड, तर यांच्यासोबत मंगेशकर भावंडांचं देखील बालपण याच घरामध्ये गेलेलं आहे. या घराच्या खूप साऱ्या आठवणी मंगेशकर भावंडांच्या मनात आजही ताज्या आहेत. अगदी जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये काही कार्यक्रमाच्या निमित्ताने लता मंगेशकर किंवा आशा भोसले यायच्या, तर आवर्जून त्या या घराला भेट द्यायच्या आणि त्यांच्या बालपणातले ज्या काही आठवणी आहेत त्याला उजाळा द्यायच्या. कारण या घरामधलं त्यांचं जे काही वास्तव्य होतं, याच परिसरामध्ये ही सगळी भावंडं खेळायची. त्याचबरोबर या घराच्या पाठीमागे विठ्ठलाचं मंदिर आहे आणि या विठ्ठलाच्या मंदिरातून पुढे गेल्यानंतर एक त्या काळामध्ये छोटंसं आईस्क्रीमचं दुकान होतं. तर आत्ता आम्हाला ह्या कारेकर कुटुंबियांनी काही आठवणी सांगितल्या, त्यामध्ये त्यांनी अशी गोड आठवण सांगितली की त्या काळामध्ये आईस्क्रीम खायला आवडायचं मुलांना, भावंडांना, या मंगेशकर भावंडांना. तर तेव्हा किटलीतून ही सगळी भावंड आईस्क्रीम आणायला जायची आणि ते आईस्क्रीम वितळू नये लवकर म्हणून मग ते विठ्ठल मंदिरातून पळत यायची. कारण हा शॉर्टकट होता जेणेकरून ते आईस्क्रीम न वितळता आपल्याला खाता यावं. आणि म्हणून ही सगळी भावंड त्या पळत पळत जाऊन त्या जे काही आत्ता गुरु महाराज वाडा परिसर आहे तर तिकडे जायची, तिथल्या आईस्क्रीम दुकानातून आईस्क्रीम आणण्यासाठी त्यांची वाट होती ती म्हणजे विठ्ठल मंदिरातून. आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये या मंगेशकर भावंडांचं, लता मंगेशकर यांचं बालपण गेलेलं आहे. त्यांचं ते 8-9 वर्ष होते त्याच्या वेळेला इथे राहायला आले. त्या वेळेला आमच्याकडे विशेष म्हणजे आम्ही मुलं असताना जास्त प्रमाणात खेळलं जात नव्हतं. मुलींच्या बरोबर व्यवस्थित वगैरे खेळत होते, त्यातून तर बाकी चौकशी करत होते. कसा होता त्यांचा तेव्हाचा स्वभाव, कारण त्यांच्यावर जबाबदारी होती कुटुंबाची, तर त्या तर काम बघा. आम्ही लक्ष ठेवत होतो आणि शूटिंगला जातात म्हणजे सोड नाही त्याच्यावर, त्यामुळे ते इथं लताबाई. हो, तर तो कसा होता? ते व्यवस्थित आहे. माझी मोठी बहीण जी होती ना, तिचा अगदी शक्य फार होतं. म्हणजे बहीण भावासारखं असाय. मग तेव्हा कधी गाण्याचा रियाज वगैरे पण या घरात झालाच असेल ना? हो हो. तो कसा होता, कधी उठायचा? तसं फार का शूटिंग बिटिंग झालं म्हणजे जात आता आहे ना. शूटिंग नसतं नसेल तर शूटिंग असलं की घेऊन जायचं त्यांच्यावर, सगळ्यांना घेऊन जायचं. घेऊन जायचं लहान मुलं असतील, लहान मुलांसाठी सगळ्यांना आम्ही घेऊन जायचे शूटिंग मध्ये. एकदा शाळेत काहीतरी होत म्हणून कार्यक्रमाला त्यांना आणलं होतं आणि आशातही आलं होतं. भावंड सगळे एकदम खेळायची. आमचं दार इकडे होत तेव्हा. नेहमीची आठवण म्हणजे आता इथं काय काय वेळेला भजन केलेलं पण ऐकले आम्ही विठ्ठल मंदिरमध्ये त्याने यांच्याकडनं, आमच्या हजबंडकडनं. आणि ते लता मंगेशकर दिन इथं जाऊन भजन विजन म्हणायचे इथं कायम असते चालू विठ्ठल मंदिरमध्ये. ते फार कोण्या गोविंदांनी सगळी राहतो. गर्वाचीच गोष्ट आमच्या इथं राहिल्यात त्या, कशा काय असताना म्हणजे 1-10 वर्ष तरी आमच्या घरात वास्तव्य राहिलं त्यांचं, ते चांगलं आहे, महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. त्यामुळं सगळे ओळखतात कार्यकर्ता, पण जास्त ओळख आत्ता या 1-10 वर्षात
एक्सपोज झाले की कार्यक्रमाकडे इथं राहत होते. जवळपास आत्ता आपण ज्या घरामध्ये आहोत या घरालाच मुळात 100 वर्ष होऊन गेली आहेत. इतकं जुनं हे घर आहे. आत्ता सुद्धा सूर्यकांत कारेकर आणि त्यांच्या पत्नी कल्पना कारेकर या घरामध्ये राहतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या ज्या आठवणी आहेत. आता सूर्यकांत कारेकर यांच्यासोबत तर सगळी मंगेशकर भावंड खेळलेली आहेत आणि या सगळ्यांनी मिळून अनेक सिनेमांचं शूटिंग बघायला जायचे. त्याचबरोबर एकमेकांचे वाढदिवस या सगळ्यांनी एकत्र केलेले आहेत. त्याचबरोबर सूर्यकांत कारेकर यांच्या ज्या भगिनी आहेत तर त्या भगिनी आणि ज्या मुली होत्या ह्या लता मंगेशकर असतील, आशाताई, त्याचनंतर मीना खाडीकर आहेत, हृदयनाथ आहेत, तर ही सगळी मंडळी या ठिकाणी खेळायची लहानपणी. मुळात लता मंगेशकर यांच्या सुरुवातीचे दिवस हे कोल्हापुरातच गेलेले आहेत कारण जेव्हा दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं त्यानंतर लता मंगेशकर यांच्यावरच सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आली आणि मग प्रफुल्ल पिक्चरमध्ये त्यांनी काम सुरू केलं. जोपर्यंत त्या प्रख्यात गायिका झालेल्या नव्हत्या, त्यांना कुठलीच गाण्याची संधी मिळालेली नव्हती, तेव्हा त्यांचं संपूर्ण बालपण आणि जे काही पहिले 10 वर्ष आहेत म्हणजे जवळपास 1942 त्या कोल्हापूरमध्ये आल्या सांगलीहून आणि त्यानंतर इथेच खरं तर त्यांची पहिली 10 वर्ष ही मोठ्या संघर्षाची राहिलेली आहेत. इथून त्या प्रफुल्ल पिक्चरमध्ये कामासाठी जायच्या, संपूर्ण कुटुंबाची भावंडांची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर होती. त्यावेळेत जुनी सायकल त्यांनी एक घेतली आणि या जुन्या सायकलवरूनच रोज त्यांचा याच घरातून प्रवास सुरू व्हायचा जो प्रफुल्ल पिक्चरपर्यंत असायचा. हे सगळं जे काही आठवलं तरी आज कारेकर कुटुंबियांना मात्र खऱ्या अर्थाने या सगळ्याचा अभिमान वाटतो कारण ज्या गायिकेसाठी आज संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला आहे, ज्या स्वरांनी आज संपूर्ण देशावर मोहिनी घातलेली आहे, ती लता मंगेशकर जेव्हा छोटीशी होती, जेव्हा ती 12-13 वर्षांची होती, तर तेव्हा त्या या परिसरात खेळल्या बागडलेल्या आहेत आणि कोल्हापूरच्या या सगळ्या आठवणी मंगेशकर भावंडांनी देखील आजही तितक्याच तन्मयतेने जपलेल्या आहेत. कॅमेरामन सूरज पाटीलसह मी अनुराधा कदम, तरुण भारत न्यूज.